हेलो फ्रेंड्स, नमस्ते। मी वर्षा मगदूम, वर्षा मगदूम चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। रेसिपी चालू करायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला एक बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चॅनलला सबस्क्राईब केला तर मी नवीन नवीन बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी घेतला आहे साल काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेला दोडका, स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेतला आहे। तेल, हिंग, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, शेंगदाण्याचा कूट, स्वच्छ धुवून कट करून घेतलेला कढीपत्ता, लसूण, टमाटर, कांदा। मी प्रथम गॅसवरती एक पातेलं गरम करा ठेवलं आहे, त्यामध्ये ॲड केलं तेल, हिंग, जिरे मोहरी, लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टमाटर। मी त्यामध्ये ॲड केला आहे हळद आणि तिखट आणि गरम मसाला, बारीक चिरून घेतलेला दोडका छान असे मिक्स करून घेते। दोडक्याला स्वतः पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही सुरुवातीला। आता मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे, 2-3 चमचे पाणी ॲड केलं आहे। आता झाकण ठेवून शिजू देते। दोडका छान शिजला आहे, त्यामध्ये मी ॲड केलं आहे मीठ, शेंगदाण्याचा कूट, मिक्स करून घेते। त्यावरती घालते कोथिंबीर। भाजी तयार आहे, मी एका डिशमध्ये काढून घेते। अशी भाजी बनवली तर लहान मुलांना पण खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।